सरकारची इच्छा आहे की सरकार हे घटना बाह्य पद्धतीनंच काम करतं असं जे म्हणतोय ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. या देशामध्ये जगामध्ये कोणी सरकारवर टीका करत नाही का? महाराष्ट्रात यापूर्वी सरकारवर टीका झाली नाही का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर टीका झाली नाही का? झाली ना. त्यांच्या सरकार बनवण्याच्या प्रक्रियेवरती टीका झाली नाही का? तेव्हा आम्ही कोणाला तुरुंगात टाकलं का? महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये दंगल सारखी परिस्थिती आहे. ही दंगल जी आहे अशी मला भीती वाटते की महाराष्ट्रामध्ये सध्याच्या सरकार आणि त्यांची जी काही अनैतिक आघाडी स्थापन झालेली आहे त्यांना भीती वाटते की भविष्यामध्ये लोक आम्हाला स्वीकारतील की नाही. आणि त्याच्यामुळे त्यांचं जो एक देशभरात मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नम्मा होम्योपैथी आरोग्य संजीवनी. त्यांनी तणाव निर्माण करण्याचा त्यांनी एक फॅक्टरी उघडलेली आहे. त्या फॅक्टरीची प्रयोगशाळा महाराष्ट्रात सुरू केली असं मला वाटतं. उद्धव ठाकरे यांच्या काळात दंगली झाल्या नाही, कमालीची शांतता होती. हिंदू असतील, मुसलमान असतील, ख्रिश्चन असतील, इतर मागासवर्गीय असतील, सगळे गुणागोविंदना नांदायचे. कर्नाटकामध्ये तोच प्रकार झाला. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बजरंग बली, हनुमान चालीसा, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा आणि इतर गोष्टी, महाआरती, हे सगळं हे राज्य अस्थिर करून परत निवडणुकांना सामोरं जायचं, धार्मिक तणाव निर्माण करायचा आणि पुन्हा एकदा त्याच तणावाच्या पार्श्वभूमीवर मतं मागायची. सरकारला माहिती आहे कोण करत आहे, सरकारच करत असेल. विरोधी पक्ष कशा करतात? तुम्ही विरोधी पक्षांना उचलता आणि तुरुंगात टाकताय, ते कशा करतात? कर्नाटकात तुमचंच राज्य होतं ना, मग दंगली का झाल्या? बिहारमध्ये दंगली घडवल्या तुम्ही, मणिपूरमध्ये तुमचंच राज्य आहे ना, का पेटलाय? मणिपूरला तुमचं राज्य आहे ना, का पेटलाय? हा सगळा प्रकार जो आहे, मी त्याचं मी अकोला, शेवगाव, त्र्यंबक असं म्हणत नाही, मी संपूर्ण महाराष्ट्र म्हणून पाहतो. भरत गोगावले यांनी आरोप केला आहे की सरकार पडत नाहीये म्हणून तुम्ही अस्वस्थ आहात. सरकार पडेल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे